प्रसद चारू उत्तरे मिळवू सजग होनी पुढे हो पडू प्रसद चारू उत्तरे मिळवू सजग होनी पुढे हो पडू आता सिद्ध हो बदलास आता सिद्ध हो बदलास चला मित्र हो जगूया श्रोते हो नमस्कार. विधानसभा निवडणूक 2019 वार्तापत्रात मी शिल्पा नातू आपलं स्वागत करते. विधानसभा निवडणूक वार्तापत्रात जाणून घेऊया या आठवड्यातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता स्वीपचे उपक्रम. विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील 4,743 उमेदवारांचे अर्ज वैध. विधानसभा निवडणुकीसाठी म्हैसूरशाहीच्या 3 लाखांहून अधिक बाटल्या. आचारसंहिता कालावधीत 43 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. राज्यात आचारसंहिता कालावधीत 477 गुन्हे दाखल. मतदारांच्या सहाय्यासाठी सी व्हिजिल वोटर्स हेल्पलाईन PWD ॲप. राज्यात 1 कोटीहून अधिक तरुण मतदार. आता ऐकूया सविस्तर बातम्या. राज्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीपचे उपक्रम प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली. भारतीय निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य हा दोघे कार्यालयाच्या सत्याने हा प्रयत्न आहे की एक वातावरण निर्मिती आणि एक मतदानामध्ये अवेअरनेस जे आहे हे तयार करावे. यामुळे ते मतदान करताना एक शिक्षित मतदाता म्हणून तो मतदान करू शकेल आणि निर्भय आणि निरपक्ष आणि मुक्त वातावरणामध्ये तो मतदान करू शकेल. तर त्या दृष्टिकोनातून बरेचसे उपक्रम बरेचसे पुढाकार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फतही घेण्यात आलेले आहे आणि आयोगामार्फतही घेण्यात आलेले आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनानं अधिसूचनेद्वारे 21 ऑक्टोबर 2019 या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालयं, निमशासकीय कार्यालयं, महामंडळं, मंडळं, सार्वजनिक उपक्रम, बँकांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. आमचा लोकशाहीचा हक्क बजाओ आपण सारे मतदानाचा निवडून आपण देऊ आपला नेता असेल तो राज्याचा भाग्य विधाता बाळगू लोकशाहीचा अभिमान चला करू मतदान चला करू मतदान चला करू मतदान बाळगू लोकशाहीचा अभिमान चला करू मतदान. आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे जनहितार्थ प्रसारित. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची 5 ऑक्टोबर रोजी राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये 5,543 उमेदवारांपैकी 4,743 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्यानं 798 उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. विधानसभा निवडणुकीकरता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात म्हैसूर शाईच्या 3 लाख बाटल्यांचं वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी ही शाई बोटावर लावताच 15 सेकंदांमध्ये तिचा ओलसरपणा नष्ट होतो. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी ती पुसली जात नाही. ही शाई म्हैसूर येथील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कंपनीमध्ये तयार केली जाते. ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अंतर्गत कार्यरत असून भारत निवडणूक आयोगानं निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचं एकमेव कंत्राट याच कंपनीला दिलं असल्यामुळे या शाईला म्हैसूरची शाई म्हणून ओळखलं जात आहे. 2019 विधानसभा निवडणुकीसाठी
288 मतदारसंघात 96,661 मतदान केंद्र असतील. या सर्व केंद्रांवर म्हैसूर शाईच्या बाटल्या पोहोचवण्याचं काम सुरू आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत निवडणूक यंत्रणा, पोलीस, आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग आदी विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत रोख रक्कम, दारू, मादक पदार्थ, सोने चांदी आदी स्वरूपात 43,08,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसंच विनापरवाना शस्त्र बाळगणं, अवैध मद्य बाळगणं, सामाजिक शांतता भंग करणं आदी प्रकरणात 477 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्वीपच्या उपक्रमांबद्दल माहिती देताना राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, स्वीप हा एक अतिशय चांगला उपक्रम निवडणूक आयोगाच्या मार्फत आपण राबवतो. स्वीप म्हणजे सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन, म्हणजे मतदारांचा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभाग वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणं, त्यांचं प्रशिक्षण करणं, त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करणं असा हा कार्यक्रम आहे. आणि संपूर्ण राज्यभर आपण अगदी मतदान केंद्राच्या शेवटच्या आपल्या बिंदूपर्यंत, गाव पातळीपर्यंत आणि तिथून ते राज्य पातळीपर्यंत हा कार्यक्रम अतिशय प्रभावीपणे राबवत आहोत. स्वीपच्या उपक्रमांबद्दल माहिती देताना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 21 ऑक्टोबर रोजी 10 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 30,90,000 मतदार आहे आणि या सर्व मतदारांना 21 ऑक्टोबर रोजी मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे. त्याचप्रमाणे 24 सप्टेंबरपर्यंत ज्या मतदारांनी नव्याने अर्ज सादर केलेले आहे आणि त्यांचे पात्र अर्ज असतील तर ही सुद्धा नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. माझी सर्व मतदारांना जे 21 ऑक्टोबर रोजी मतदान करण्यास पात्र मतदार आहेत अशा सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी आपल्या संविधानानं दिलेला त्यांना मतदानाचा पवित्र हक्क बजवावा आणि निर्भय आणि खुल्या वातावरणात मतदान करावं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी दरवर्षी होत असते याचा नावलौकिक कायम ठेवावा आणि उत्स्फूर्तपणे मतदान करावं. देणार मी मत देणार, देणार मी मत देणार, कशासाठी कोणासाठी, माझ्या आजच्या साठी, मुलांच्या उद्यासाठी. देणार मी मत देणार, वेळात वेळ काढून मत देणार. प्रगती, शक्ती, कीर्ती, वृद्धी, प्रगती, शक्ती, कीर्ती, वृद्धी, माझ्या या माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या या माझ्या महाराष्ट्रासाठी. देणार मी मत देणार, वेळात वेळ काढून मत देणार. स्वीपच्या उपक्रमांबद्दल माहिती देताना नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणपणे 64,00,000 इतके मतदार आहेत. मागील वर्षी आपण म्हणजे मागच्या निवडणुकीच्या वेळेला आपण एक खूप चांगला उपक्रम व्होटकर नाशिककर या नावाने राबवला आणि नाशिककरांनी नाशिककरांना आवाहन केलं आणि नाशिककरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि 52 वर्षातलं सर्वाधिक मतदान आपण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नोंदवलं. यावर्षी सुद्धा आपण त्याच उपक्रमाला थोडं पुढे घेऊन जात आहोत. सगळ्या शाळा, कॉलेजेस, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था आणि नाशिक जिल्ह्यातले जे वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स आहेत त्या सगळ्यांनी एकत्र त्यांची सर्वांची मोट बांधून आपण हा कार्यक्रम राबवत आहोत. आपण मतदार यादीचं प्युरिफिकेशन सुद्धा केलंय. जवळपास 56,000 नावं त्यातनं वगळली आहेत आणि 75,000 नवीन नावांचा समावेश केलेला आहे.
आपण यावेळेला मतदान केंद्र पहिल्या मजल्यावरून सगळी तळमजल्यावरती स्थलांतरित केली आहेत, जेणेकरून दिव्यांगांना आणि वयस्कर लोकांना मतदानामध्ये सक्रिय सहभागी होता यावं. मोठ्या प्रमाणावर स्वीपच्या ऍक्टिव्हिटीज आपल्या इथे सुरू आहेत. व्होटर्स हेल्पलाईन 24 तासाकरता सुरू केलेली आहे आणि प्रत्येक आरोच्या लेवलवर देखील विविध उपक्रम सध्या सुरू आहेत. त्यामध्ये मतदारांना त्यांचं नाव कोणत्या मतदार यादीत आहे, कुठल्या भाग क्रमांकात आहे, त्यांची मतदान केंद्र कोणती असणार आहेत, या सगळ्यांची माहिती टेलिफोनद्वारे किंवा हेल्पलाईनद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे. तर या सगळ्याचा परिणाम स्वरूप मला खात्री आहे की यावर्षी देखील अतिशय निर्भय निपक्षपातीपणे आपण सर्वाधिक मतदान नोंदवू. मतदारांच्या सहाय्यासाठी सी विजिल या ऍप्लिकेशनसह दिव्यांगासाठी PWD आणि वोटर्स हेल्पलाईन ही ऍप्लिकेशन्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार थेट भारत निवडणूक आयोगाकडे करता येते. निवडणुकीच्या अनुषंगानं येणाऱ्या खोट्या बातम्या, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान, मतदारांना पैशाचं वितरण, मद्य अथवा मादक पदार्थांचे वितरण, शस्त्रांचे अवैध प्रदर्शन, धाकधपटशा, सांप्रदायिक द्वेषयुक्त भाषण, पैसे देऊन छापलेली अर्थात पेड न्यूज, वस्तूंचे मोफत वितरण, विनामूल्य वाहतूक सेवा आदी बाबींची तक्रार करण्यासाठी सी व्हिजिल या प्रभावी ॲपचा वापर करू शकतात. या ॲपवर अपलोड केलेल्या तक्रारींची दखल निवडणूक आयोग घेत असते. दिव्यांग नागरिकांना मतदान करणं सोयीचं व्हावं यासाठी PWD हे ॲप विकसित करण्यात आलंय. याद्वारे दिव्यांग व्यक्ती म्हणून सुलभतेने नोंद करता येते. वोटर्स हेल्पलाईन या ॲपद्वारे मतदार यादीतील नाव शोधणे, नवीन अर्ज अथवा यादीतील नावाचे हस्तांतरण सहज शक्य होते. निवडणूक सेवाविषयक तक्रारी नोंदवता येतात आणि त्याची स्थिती समजावून घेता येते. राज्यात 18 ते 25 वयोगटातील 1,76,76,013 तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये 60,93,518 युवक तर 45,81,884 युवती आहेत. 611 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. राज्यात 4 ऑक्टोबर 2019 करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये 8,99,36,261 मतदारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीत 5,560 अनिवासी भारतीयांची नोंद झाली असून यामध्ये अनिवासी भारतीय पुरुष 4,054 आहेत तर 1,506 अनिवासी भारतीय महिलांची नोंद आहे. श्रोते हो, आजच्या वार्तापत्रात आज आपण इथेच थांबूया. विधानसभा निवडणुका 2019 निवडणूक वार्तापत्रात पुन्हा आपण भेटूया नव्या माहितीसह पुढील शनिवारी. तोपर्यंत मी शिल्पा नातू आपला निरोप घेते. नमस्कार. महाराष्ट्रात विविध उत्सव उत्साहाने साजरे होतात. दिवाळी, गणेशोत्सव, ईद, बैसाखी, नाताळ, प्रत्येक उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा होतो. असाच एक उत्सव आला आहे लोकशाहीच्या उत्कर्षाचा. एक मतदार म्हणून मी हा उत्सव मत देऊन अभिमानाने साजरा करणार आहे. तुम्ही सुद्धा आपले अमूल्य मत देऊन मतदान करा. बाळगू लोकशाहीचा अभिमान. चला करू मतदान. चला करू मतदान. चला करू मतदान. आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित. प्रश्न विचारू, उत्तरे मिळवू, सजग होऊन पुढे हो पडू. प्रश्न विचारू, उत्तरे मिळवू, सजग होऊन पुढे हो पडू. आता सिद्ध हो बदलास, आता सिद्ध हो बदलास. चला मित्र.